सर्वांना मानाचा जय शिवराय. मी अंतरवाली सराठीतून मनोजदादा सरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाच्या ठिकाणी बोलतोय. दादांची परिस्थिती नाजूक झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि महाराष्ट्र सरकारनं, मी उघडच बोलतो की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्र्यांनी ही सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यातला जी लक्ष्मण हाक्या आहे का हाक्या, त्याला पैसे देऊन अंतरवाली सराठीमध्ये बसवलाय. आणि सत्यवादी निष्ठावंत आणि लढाव आणि गरजवंत हिंदू धनगर समाजाचं आमरण उपोषण पांडुरंगाच्या पंढरपूरमध्ये चालू आहे आणि हाच गद्दार लक्ष्मण हाक्या त्या स्टेजवर गेलेला होता. चार दिवसापूर्वी माऊली म्हणून धनगर समाजाचे धडाडेचे नेतृत्व आहे पंढरपूर तालुक्याचं, त्यांना त्या ह्या गद्दार लक्ष्मण हाक्याला धनगर समाजाच्या आमरण उपोषणाच्या स्टेजवरून हाकलून दिलं की तू विक्रव आहे, तू गद्दार आहे, तू समाजाचा लायक नाही. आणि तोच गद्दार ज्या धनगर समाजाने त्याला तिथून हाकलून लावलं आणि तीच कुत्र येऊन या अंतरवाली सराठीमध्ये मराठा समाजाच्या विरोधात बंड करत आहे. ही पैसे खाऊ कुत्रा आहे. सांगोला तालुक्यातील तुझ्या गावचा विकास आधी करायचं बघ, कोणाकडे पैसे घेऊन मराठा समाजावर गद्दारी करतोय, तो पण गद्दारी चालत नाही. मराठा समाज सर्व बहुजनाला सोबत घेऊन चालणारा आहे, जीवात जीव देणारा आहे, घासातला घास देणारा मराठा समाज आहे, सर्व समाजाचा भाव आहे. पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं मनोजदादा सरांगे पाटलांच्या अंतरवाली सराठीतून आमरण उपोषणाच्या मंडपामधून माझं माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगणं आहे आणि मागणी आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, आपण मराठा समाजाचे आणि बहुजन समाजाचे एक तुम्ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची असते, परंतु आम्ही व्यथा आहे त्या आम्ही तुम्हाला हक्कानं भांडतोय आणि बोलणार. पण तुम्ही मराठा समाजासाठी माननीय मनोजदादा सरांगे पाटील 6 वर्ष झालं लढतायत आरक्षणासाठी. तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि महाराष्ट्रामध्ये एक मेसेज आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शपथ खोटी घेतली. तुम्हाला संदेह आहे, जी शपथ खोटी घेतली हे म्हणतात ना, तुम्हाला मराठा आरक्षण देण्यासाठी एक संधी आलेली आहे. विधानसभेची आचारसंहिता लागायच्या आत आणि आपल्याला त्या मुख्यमंत्री पदाचा अधिकार आहे आरक्षण देण्यासाठी. तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकू नका, मराठा समाजाला आरक्षण द्या. भाजप देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडून येऊन देणार नाही. आणि कोण त्रास देत आहे? एकनाथ शिंदे देत आहेत, अजित पवार देत आहेत, देवेंद्र फडणवीस, सर्व महाराष्ट्राची चावी आणि किली देवेंद्र फडणवीसच्या हातात आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबाला देव वाटतंय, परंतु भाजपच्या हातात सगळं सूत्र असल्यामुळं एक माननीय मुख्यमंत्री साहेबांना अडचण निर्माण होती. पण आणि देवेंद्र फडणवीस अशी हाक्यासारखी महाराष्ट्रामध्ये अशी गद्दार लोक पैसे देऊन महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं मराठा समाजाच्या विरोधात आमरण उपोषण चालू करतात, ही देवेंद्र फडणवीसचं काम चालू आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांना माझं सांगणं आहे, अंतरवालीतून मनोजदादा सरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाच्या समोर मी बसलेलो आहे. फडणवीस साहेब, पुढची आज असती उद्या असती, आज असती उद्या जाती, परंतु तुम्ही जरी नाही आरक्षण दिलं तर येणार मंत्रालयामध्ये मराठा समाजाच्या आणि बहुजन समाजाची खुर्ची महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आम्हीच आणणार आहे. त्यावेळेला तुम्हाला कळल की आपण मराठा समाजावर गद्दारी आणि कुरगुडी किती केली, त्याचा हिशोब आम्ही त्यावेळेला तुमचा घेणार आहे. तुम्ही देखील, तुम्हाला सत्ता आहे, तुमच्याकडे एक ताकद आहे, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याचं माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगावं. आणि मुख्यमंत्री साहेबांनाही मी सांगतो की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकू नका. तुम्ही समाजाचे एक नेते, मराठा समाजाचे एक आत्मा आहे आणि आमची आशा आहे तुमच्यापाशी, तर तुम्ही मराठा आरक्षण द्यावं. आता काय परिस्थिती अंतरवाली सराठी? अंतरवाली सराठीमध्ये मनोजदादा सरांगे पाटलांची परिस्थिती नाजूक झालेली आमरण उपोषणासाठी. तर
पोलीस पण गाड्या अडवत होते येणाऱ्या लोकांना, की कुरगुड्या सगळ्या, की लक्ष्मण हाके बसलाय का तिथं 12 वाजता तर मोकळच होतं आमरण उपोषण. लॉज मध्ये जात्या ते खात्या ते पित्या ते आईस चालू आहे, हे नाटक तमाशा चालू आहे त्यांचा. हे तमाशा चाललेला आहे ना देवेंद्र फडणवीस अशा हाक्यासारखे गद्दार उभा करणं, हे तमाशा. ही मराठा समाज आहे, ही तमाशा असला चालवून देत नाही. मराठा समाज जवळपर्यंत गप आहे तवपर्यंत गप. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. जेव्हा गर्जना होते असली हाक्यासारख्यांना पळायला जागा, कटाकटाने उसाउसाने पळायला जागा पुरणार नाही. आम्ही गप आहे फक्त मनोजदा जरांगे पाटलांचा, आम्हाला आदेश येतो दम आहे. मी एक फक्त अपंग ज्याला नेट चालता येत नाही त्याचं आव्हान मी तुम्हाला देतोय. माझं तर महाराष्ट्रातील ताकदवान आणि शक्तिशाली युवा शक्ती आणि मनोजदा जरांगे पाटलाचा आदेशाचीच वाट बघत आहे. काय काय पेरलं जात आहे राज्यकर्त्यांकडून सध्या महाराष्ट्र राज्या, कारण 12 महिन्यापासून आंदोलन सराठीचं आंदोलन सुरू आहे दादांचं, केवळ विरोधाला विरोध म्हणून. म्हणजे एकीकडे मनोजदा जरांगे पाटील समाजाला मिळावं म्हणून आरक्षण मागतायत आणि समोरचे लोक मराठ्यांना मिळू नये म्हणून आरक्षण मागतात, त्याला काय मानवता म्हणायचं? त्यांना काय पडलं ना या राजकीय मंडळीला, त्यांना फक्त पद, आपलं प्रपंच मोठं, आपलं लेख राश मध्ये असा होती. ह्यांना गरजवंत गोरगरीब समाजाचं काहीही पडलेलं नाही. ही कुरगुड्या करतेत की दुसरा मोठा झाला नाही पाहिजे, असाच समाज राहिला पाहिजे माग, ही ह्यांचं तत्व आहे, ह्यांचं विचार गद्दार आहेत. परंतु महाराष्ट्रामधील भारत देशामधील सर्व समाजाने ह्यांची कुरगुडी ओळखलेली आहे, ह्यांच्या गेम ओळखलेले आहेत. ह्यांची जागा आम्ही धावून सगळे समाज धावणार आहे. कशातून मतपेटीतून मतपेटीतून धावणार आहे आणि ह्यांना लवकरच महाराष्ट्रामध्ये पुढारी जे गद्दार पुढारी आहे ते त्यांना महाराष्ट्रामध्ये गावबंदी, तालुकामध्ये जिल्हा बंदी होणार आहे. आदेश दिलाय का म्हणून? येणारच आहे थोड्या वेळा, थोड्या दिवसातच येणार आहे, काही तासात येईल. दादांचा आदेश आल्यानंतर तुम्ही फिरून जावा महाराष्ट्रात म्हणा. तुम्हाला वाटतंय काय सत्ता हातात आहे, म्हणजे सगळं आहे. सत्ता देणार आहे जनता आहे आणि सत्ता खुर्ची बाजूला घेणारी जनता आहे. किती दिवसापासून? मी अपंग आहे, माळशिरस तालुका खंडाळी गाव सोलापूर जिल्ह्यातला एक अपंग लढणारा कार्यकर्ता मी मनोजदा जरांगे पाटलांचा खंदे समर्थक आहे. तुम्हाला सांगतो मी कुठं कार्यक्रमाला गेलो सांगितलं पण पाहिजे. आणि दादांना कार्यक्रम झाला संध्याकाळी झाल्यानंतर मी दादा जाऊ का म्हणून, तर दादा मला जाऊन देत नाहीत. तो अपंग आहे, राहा सकाळ जा, अशी माझ्या मायेची थाप माझ्याच नाही पण महाराष्ट्रातल्या जनतेत सगळ्यांना थाप असते. मी 6 वर्ष झालं, मी 2016 पासून मराठा समाजाचं काम करणारा कार्यकर्ता आहे. मी माळशिरस तालुक्याचं 45 दिवस साखळी उपोषण रोज हजर असणार आणि तालुक्याचं साखळी उपोषण चालवलेला माणूस आहे. मी 4 दिवस आमरण उपोषण केलेला माणूस आहे. मी माझ्या समाजासाठी, माझं लग्न नाही आणि माझ्या समाजासाठी आलेलं जे काय माझं व्हॉट्सअपला मेसेज आहेत पुढील पाठवण्याचं देखील मी काम करतो. मी रात्रंदिवस समाजाचं काम करणारा कार्यकर्ता आहे तळमळीनं. आता मनोजदा जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली, तुमच्या डोळ्यात पाणी दिसतं, मला सांगा बाबा तुमच्यावर इतका जीव लावतात पण बरेच मराठी घरात झोपले, काय त्यांना काय सांगा? बरेच मराठा झोपलेत, त्यांना माझं एक सांगणं आहे. कामधंदा रोज असतो, आयुष्यभर तेच करायचं प्रपंच, परंतु ते टीव्ही कायला अडचण येते ती थांबली ती प्रपंचच्या शेतीच्या. परंतु मराठ्यांच्या रक्ता रक्तात मनोजदा जरांगे पाटलाची शक्ती आहे आणि काय ज्याला काय किती यायची येतात, ज्याला मीडियाच्या माध्यमातून फॉरवर्ड करतात, परंतु का सर्व मराठा समाज मनोजदा जरांगे पाटलांचे खंदे समर्थक बनले आहेत. घराघरात सर्व बहुजन समाजापर्यंत मनोजदा जरांगे पाटील पोहोचलेत. फक्त मनोजदाची हाक आली की मराठा सज्ज असतात आणि सज्ज राहणार आहेत. बरेच लोक मागच्या महिन्यात जर बघितलं तर तिकीट मागण्यासाठी मनोजदांकडे येत होते, म्हणजे तिकीटासाठी मनोजदांकडे येतात, स्वतःच्या भल्यासाठी येतात, राजकीय गोळी बघायला येतात, फायद्यासाठी येतात. म्हणजे दादांकडून फायदा पाहिजे पण आज दादांचा जीव चालला आहे, संकटात आहे, अशा वेळी तिकीट मागणारे फारसे दिसत नाहीत आंदोलनासाठी.
तिकीट मागणारे काय राजकीय असते ते, आणि एक कार्यकर्ता जे लढवा लढणार आहे त्यांना मागितलं असाल, हे कार्यकर्त्यांना जर आपल्याला दुसरं निष्ठावंत गरजवंत सत्यवादी आणि निस्वार्थी काम करणारी ही लोक जी असते ती, ही आणि जी फक्त राजकारणासाठी पदासाठी येणारे ही मनोजदादा जरंगे पटलाला सगळं माहित आहे, आणि सगळं माहित आहे मनोजदादा जरांगे पाटील योग्य माणसाला योग्य कार्यकर्त्याला सत्यवादी समाजाची सेवा करणाऱ्या रक्तात समाजाची सेवा करणाऱ्या त्याची शक्ती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं संस्कार असणाऱ्या आणि सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्रामध्ये उमेदवारी मिळतील की मनोजदादा जरांगे पाटील ठरवणार आहेत, आणि जी काय उमेदवारी मागितले त्यांनाही माझ्या इथून सांगणं आहे की पदासाठी येऊ नका या, पण ज्याच्या वाईट वेळी असते आमरण उपोषण, म्हणजे मी 4 दिवस आमरण उपोषण केलंय, पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी बरं वाटतं पण तिसऱ्या दिवशी माती खा वाटते, पुढे दिसते ती माती, ही आपली जीव माती देखील मागतो, आमरण उपोषण म्हणजे साधं सुध काम नाही। मनोजदादा जरांगे पाटलाच्या व्यथा मला माहित आहे त्या, कारण का मी आमरण उपोषण केलेलं आहे। तर महाराष्ट्रातील सर्व समाजाला बहुजन जन समाजाला माझं सांगणं आहे, आपल्याला आवाज उठवण्याची गरज आलेली आहे। मनोजदादांची परिस्थिती ढासळलेली आहे, डॉक्टरने सांगितलेलं आहे त्यांची साखर वगैरे कमी झालेली आहे, तर आपण घरी बसून चालणार नाही, ह्या अपंग भावाची हाक आहे आणि की आपण आवाज उठवणं काम आहे। मनोजदादा जरंगे पाटलांचा जो आदेश येईल त्या पद्धतीनं आपण शक्तीनं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे।